समजा तुम्हाला तुमच्या डोक्यात आत्महत्याचा विचार आहे, धरून त्याला तुम्ही केली आत्महत्या, काय घराकडे कोण बघणार? काही मग काय मिळणार तुम्हाला? तुम्ही आमच्या पाठी घ्या, त्याच्यावरचा उपाय नाही. आम्ही सोबतच तुमच्या तुम्ही काळजी नाही करायची, काळजी नाही करते. आणि तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना सांगा तुम्ही आत्महत्येचा विचार करायचा नाही. हा दुर्दैवाने ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत केले असते घर तसं उघडं पडलं, त्याच्यामध्ये तसं नाही करायचं. घरच्या कोणते अन्याय नाही करतो, आपण म्हणतो आहोत ना लढायचं. माझा एक प्रश्न आहे. 2004 पासून मला न्याय मिळाला नाही, पुनर्वसनचा आईला डॅम झाला. आता शिव माननीय उदय चौधरी साहेबांनी मला न्याय मिळाला, पण 2014 पासून आम्ही त्याच्यात पायपिटी करून माझं गाव पुनर्वसन म्हणजे डॅम तयार केला यांनी. आणि आम्ही थकून थकून आमच्या घराची जर परिस्थिती पाहिली साहेब, तुम्ही मागे आता शिंदे साहेब आमच्या घराची परिस्थिती आणि मरणाच्या दारी उभं आहे. आता हे गेलं तुम्हाला फक्त मी एक धीर द्यायला आलो, हिंमत द्यायला आलेलो आहे की या याच्यामध्ये तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत बस भरपूर झालं. शिंदे साहेब आम्हाला भरपूर झालं वचन द्यायचं नाही.